नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मी निखिल आपला मिशन पोलीस भरती है चैनल है। महत हो या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या वेळेमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी चालक पोलीस भरतीसाठी जितके काही प्रश्न विचारले जितके काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वामध्ये जितके चालकचे प्रश्न आहेत त्या ते आपण एकाच वेळेमध्ये कवर करणार आहोत हे फक्त रॅपिड रिव्हिजन आहे आत्तापर्यंत चालक परिशिपायचे बरेच प्रश्नपत्रिका झालेत तर आता थोडे काही ज्यांच्यासाठी उरले आहेत तर त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पहिला प्रश्नपत्रिका बघूयात औरंगाबाद चालक तर पहिला प्रश्न बघा खालील वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवते तर त्याचं योग्य उत्तर आहे हॉटेल अल्पपहाराची सोय दुसरं बघा खालील वाहतूक चिन्ह काय दर्शवते त्याचं योग्य उत्तर आहे पुढे अरुंद रस्ता आहे तीन पॉईंट पाच तर तीन पॉईंट पाचचं उत्तर काय येतं तीन पॉईंट पाच मीटरपेक्षा उंच वाहनांना परवानगी नाही किंवा तीन पॉईंट पाच मीटर कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश ह्याचं योग्य उत्तर आहे चार नंबर बघा खालील वाहतूक विषय चिन्ह काय दर्शवतं याचं योग्य उत्तर आहे एक जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे तर बघा हे वाहतूक विषय चिन्ह काय दर्शवतं तर योग्य उत्तर आहे वा उ तीव्र उतार तीव्र उतार असा दर्शवतो आहे ठीक आहे सहा नंबर बघा वाहन चालवण चालकासाठी व्यवहारिक अर्थाने वापरली जाणारी टू सेकंड रूल ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन नंबर वाहन चालकाने समोरील वाहनापासून दोन सेकंद इतके अंतर ठेवावे पन्नास बघा पन्नास उत्तर काय येतं पन्नास किलोमीटरपेक्षा प्रति कमी वेगाने वाहन चालवावे म्हणजे योग्य उत्तर आहे तीन औरंगाबाद चालाचे जे आन्सर की आहे त्या आन्सरकीनुसार आपण व्हिडिओ व्हिडिओमधील उत्तरं बघत आहोत तर बघा एका एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेने वर खाली क हलवत असेल तर त्याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ काय तो वाहनाचा वेग कमी करत आहे पुढचा प्रश्न बघा दहावा जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केले असतील तर त्याचा अर्थ काय असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये तर याचं योग्य उत्तर आहे दहाचं एक तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा नंबर रजिस्ट्रेशन नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते त्याचं योग्य उत्तर आहे ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाची असते तीन लेन असलेल्या एक्सप्रेस वेवरील सर्वात उजवीकडील उजवीकडील लेन कोणासाठी असते तीन लेन, लेन असल्यानंतरनं जी उजवीकडील लेन असते ती असते फक्त ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी ऑप्शन क्रमांक तीन ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहतूक चिन्हाच्या पाठीचा बोर्ड आकार व रंग आणि त्याचा प्रकार खाली दिला आहे तर वाहतूक चिन्हाचा आकार रंग आणि त्याचे प्रकार तुम्हाला काय करायचं आहे ओळखायचं ला आहे म्हणजे थोडक्यात जोड्या लावायला सांगितलं आहे तर त्रिकोणी चिन्ह तर मित्रांनो त्रिकोणी चिन्ह जे आहेत ते कशासाठी आहेत सावधानतेचा इशारा देण्यासाठी आहेत तर लाल चिन्हे लाल चिन्हे कशासाठी आहेत तर लाल चिन्हे प्रतिबंधक कृती करणाऱ्यांसाठी आहेत म्हणजे कृती प्रतिबंधक कृती जी आहे दर्शवतात लाल गोलाकार चिन्हे चौकोणी काय आहेत माहिती देणारे आहेत तर मित्रांनो पहिला पहिला पेपर झाला होता त्यामुळे बऱ्याच जण कन्फ्यूज झाले होते तर चौदा नंबर बघा जर एखाद्या वाहनाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालवू शकतो तर मित्रांनो याचं योग्य तर आहे कोणतेच वाहन चालवू शकत नाही पंधरा बघा मोटारसायकल चालवताना जर हाताने इशारा करायचा असल्यास तर गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजे तर याचं योग्य उत्तर आहे फक्त उजव्या हाताने जर तुम्हाला मोटरसायकल चालवत असाल आणि तुम्हाला कुठेतरी वळायचं असेल किंवा काहीतरी इशारा करायचा असेल तर तुम्ही फक्त उजव्या हाताचा वापर करू शकता सोळा बघा वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे बी एस फोर हे मानक कशासाठी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वाहनातून निघणारे उत्सर्जन तर मित्रांनो पुढचे प्रश्न बघूयात सदोतीस बघा कार व मोटारसायकल वाहनांच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते तर याचं योग्य उत्तर आहे दोन्हीची पंधरा वर्ष माल भात, माल वाहतूक चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट विचारली आहे तर किमान वयाची अट आहे वीस वर्ष समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना कोणत्या बाजूने ओलांडावे तर त्याचं योग्य उत्तर आहे उजव्या तर उजव्या वालाने तुम्ही ओव्हरटेक करायचं आहे माल वाहतुकीचे वाहन कशाप्रकारे ओळखता येईल तर वाहनाच्या नंबर प्लेटवरून तुम्हाला काय करते ओळखता येईल तर मित्रांनो ही होती औरंगाबादची प्रश्नपत्रिका तर पुढची प्रश्नपत्रिका सुद्धा बघूया मित्रांनो व्हिडिओ मोठा होत असला तरी तुम्ही महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा पुढची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो तुम्ही दिस तुम्हाला दिसते तरी हे सांगली सांगली चालकची प्रश्नपत्रिका आहे सांगली चालकची प्रश्नपत्रिका बघूया पहिला त्रेचाळीसावा प्रश्नपत्रा फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे टोल नाका चव्वेचाळीस मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंचा विस्तार किती आहे त्याचं योग्य उत्तर आहे संपूर्ण देश पंचेचाळीस बघा मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार धोकादायकरीत्या वाहन चालवण्यासाठी शिक्षा जी तरतूद कोणत्या कलमात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डी एकशे चौऱ्याऐंशी वाहनातील तापमापक काय दर्शवतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बी इंजनचे तापमान सत्तेचाळीस बघा हाच प्रश्न मित्रांनो हाच प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते तर लर्निंग लायसन्सची वैधता बघा किती असते सत्तेचाळीस बी सहा महिने पी यू सीचे फॉर्म काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बी पोल्युशन अंडर कंट्रोल आत्तापर्यंत प्रत्येक वी प्रत्येक पेपरमध्ये मी हा प्रश्नपत्रिकामध्ये सॉरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न मी बघितलेला आहे पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत त्याचं योग्य उत्तर आहे डी अनिल परब अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे जानेवारी परिवहन वाहन कसे ओळखावे तर परिवहन वाहन कसे ओळखावे त्याचं उत्तर आहे बी वाहनांच्या नंबर प्लेटवरून तर कोणतेही वाहन तुम्ही कसे ओळखतो तर ते वाहनाच्या नंबर प्लेटवरून ओळखायचं असतं पुढचा चोपन्न नंबर बघा मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सी थर्ड पार्टी विमा क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणे यात याला काय म्हणतात तर त्याचं काय म्हणतात क्लच रायडिंग हा सुद्धा प्रश्न प्रत्येक प्रश्नापैकी तुम्हाला दिसतोय हो छप्पन ते साठमध्ये तुम्हाला काय करायचं आहे चिन्ह वळखायचं आहे तर बघा चिन्ह काय आहे ह्या प्रकारचं चिन्ह तुम्हाला काय दर्शवतो तर छप्पनचं उत्तर आहे सी कोणत्याही वाहनांना परवानगी नाही तर याचं योग्य याचं उत्तर काय आहे बघा वो सत्तावन्न बी उजवीकडे व अनिवार्य आहे उजवीकडे वळणं अधिक अनिवार्य आहे तर अठ्ठावन्न बघा ह्या चिन्हाचा अर्थ काय येतो अठ्ठावन्नचं उत्तर येतं ए प्रवेश बंद तर प्रवेश निषिद्ध एकोणसाठ बघा गाड्यांची मर्यादा एकोणसाठ बघा याचं उत्तर काय येतं एकोणसाठचं येतं गतीची मर्यादा गतीची मर्यादा आहे मित्रांनो साठ पुढे अरुंद रस्ता आहे त्याचं योग्य उत्तर आहे पुढे अरुंद रस्ता आहे तर बघा याचं योग्य उत्तर आहे साठचं ए अरुंद रस्ता तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका पण झालेली आहे तर पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात पुढची प्रश्नपत्रिका बघतोय मित्रांनो नवी मुंबई नवी मुंबई आता पण दोन प्रश्नपत्रिका झालेत आठ मिनटामध्ये आता पुढची प्रश्नपत्रिका बघा नवी मुंबईची नवी मुंबईचे कोणते प्रश्न पडले होते बघा चालक पोलिससाठी पुढील रस्त्याचे चिन्ह काय दर्शवते तर याचं योग्य उत्तर आहे रस्त्यावर कर्मचारी काम करत आहेत तर पुढचा प्रश्न बघा मो विसावा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत एकोणीसशे एकशे एकोणतीस आपणास काय सांगतो तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हेल्मेट परिधान केले पाहिजे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार वाहनाचे नोंदणी चिन्ह राखून ठेवण्याच्या दिनांकापासून दिव दु। किती दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर ते राखून ठेवलेले नोंदणी चिन्ह रद्द होते तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस तीन तीस तर तीस दिवसाच्या तुम्हाला ते वंदनकारक आहे पुढचा प्रश्न बघा चौतीस नंबरचा मो महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागे व्यतिरिक्त इतर वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले तर टिंबटिंब पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत तर त्रो याचं एक कोणताही पोलीस अधिकारी वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये त्याचं योग्य तर आहे बोगद्यातून प्रवास करताना पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस सॉरी महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार लोकसेवा वाहनातून नेता येतील अशा व्यक्तींची संख्या मोजताना टिंबटिंब वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन दोन वर्षाच्या आतील बालकास आपण काउंट करत नाही तर यम व्ही हा सुद्धा प्रश्न रिपीटेड आहे बऱ्याच वेळा रिपीट प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे लाईट मोटार व्हेकल ई बी ई डी तर ई e बी ई डीचा फॉर्म तुम्हाला काय केलेला आहे विचारलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन चाळीस बघा मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम एकशे तेरा कशाशी संबंधित आहे तर नो कलम एकशे तेरा कशाशी संबंधित आहे तर वजनाची जी मर्यादा आहे त्याच्याशी संबंधित आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे तेरा अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये तर त्याचं योग्य उत्तर आहे चार वाहनाचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास अधिक वजना वजनाची मर्यादा आहे जर वजनाची मर्यादा तुम्ही ओलांडली आणली तर तुम्ही काय करू शकत नाही तर वाहन चालवू शकत नाही तर बेचाळीस बघा मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदीनुसार अ हा व्यक्ती दुसऱ्या ब व्यक्तीला की जो वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नाही तर त्या वाहन चालवण्यास चितावणी देईल तर अ हा व्यक्ती टिंबटिंब या कलमांवये शिक्षेस पात्र होईल तर त्याचं एक उत्तर आहे बी एकशे सत्त्याऐंशी तेवीस बघा मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अन्वये किमान टिंबटिंब इतक्या कालावधीचे हलके वाहन चालवण्याचा चालवण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन एक वर्ष त्याचं योग्य उत्तर काय येतं एक वर्ष पुढचा प्रश्न बघा पुढील चिन्ह बघा मित्रांनो रिपीटेड प्रश्न आहे याच व्हिडिओमध्ये दोनदा आलेला आहे औरंगाबादला विचारलेला आहे तर इथे उत्तर काय दिलं आहे बघा सव्वीस सव्वीसचं उत्तर काय येतं एक तीन पॉईंट पाच मीटर पर्यंत उंचींच्या वाहनांना प्रवेश मित्रांनो हाच प्रश्न सेम प्रश्न सोलापूर ग्रामीणला विचारला होता आणि सोलापूर ग्रामीणला हा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे तर मित्रांनो सोलापूर ग्रामीणमध्ये फक्त काय आहे तीन थी? पॉईंट पाच मीटर पर्यंत होतं इथं तर पर्यंत तिथे पण ऑप्शन होतं तीन नंबर ऑप्शनपर्यंत तर ते चुकीचं केलंय तर तीन पॉईंट पाच मीटर पर्यंत सॉरी तीन पॉईंट पाच मीटर कमी उंचीच्या प्रवेश असं तिथे योग्य उत्तर दिलं आहे फक्त इथं कमी पर्यंतच्या जागी कमी आहे त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे मित्रांनो हे खूप कन्फ्युजिंग आहे तुम्ही पेपर प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पुस्तकामध्ये काय वाचलं ते वा बघू नका आता जे सोलापूर ग्रामीणला उत्तर दिले तेच उत्तर योग्य आहे असं तुम्ही समजा म्हणजे याचं उत्तर काय द्यायचं आहे तुम्हाला तीन पॉईंट पाच मीटर जर तुम्ही असं उत्तर आलं तर तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे तीन पॉईंट पाच मीटर पेक्षा कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश तो तो हे डाऊट तुम्ही क्लिअर करून घ्या यू सी सीचे फुलूप कोणते आहे पीयूसीसी तुम्ही दोन वेळा बघितला आहे आतापर्यंत तर बघा तीस सत्तावीसचं उत्तर काय येतं एक पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट तर याचं योग्य उत्तर तर एक नंबर एकोणतीस बघा मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या तरतुदीनुसार टिंबटिंब वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा कोणतेही परिवहन वाहल वाहन चालवता येत नाही तर इथे वयाची मर्यादा आहे तर वयाची मर्यादा तुम्हाला किती आहे वीस तर वीस वर्षापूर्वी तुम्ही काय करू शकत आहे सार्वजनिक ठिकाणी कोणतेही परिवहन वाहन चालवता येत नाही पुढील चिन्हाचा का अर्थ काय दर्शवतो तर असा चिन्ह आहे ते तिथे काय उत्तर आहे डाव्या बाजूस वळण आहे एकतीस बघा मोटार महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे नुसार राज्य परिवहन उपक्रमाकडून चालवण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहनामध्ये मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त टिंबटिंब दिवस कालावधी टिमटिंब दिवस मुदत असते तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन पंधरा दिवस तर मित्रांनो हे पुढील जे चिन्ह काही दर्शवते चिन्हांचा तुम्ही अभ्यास करा जर पेपर असेल तुमचा चिन्हांचा तुम्ही अभ्यास करा तर सक्तीने डाव्या बाजूस राहा याचं उत्तर आहे पुढची पुढचा प्रश्न बघूयात इथे तुम्हाला मराठी ग्रामाचे प्रश्न बघायला दिसत आहेत तर इथे नव्याण्णव नंबरचा तुम्हाला प्रश्न दिसतो नव्याण्णव नंबरचा तर बघा ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर टिंबटिंब किमीपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे गुन्हा आहे तर तीन नंबर ऑप्शन आहे दहा किलोमीटरपेक्षा किलोमीटर प्रति वेगापेक्षा जास्त वाहन तो चालवू शकत नाही तर तो, तो चालवला ट्रॉलीवाला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो होणार होऊ शकतो नाही होणारच तर मित्रांनो हे होते नवी मुंबईचे प्रश्न पुढची प्रश्नपत्रिका लगेच बघूयात पन्नासचा प्रश्न बघा हा प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका आहे लातूर लातूरची आतापर्यंत आपण बरेच प्रश्नपत्रक बघितले तर हे बघा लातूर खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर पेट्रोल इंजन असणारे मोटारसायकल चालवण्याचे परवानगी प्रदान करण्यात येते तर याचं योग्य तर आहे सोळा वर्ष याचाच अर्थ काय गियर असलेली गियर नसलेली पण म्हणजे जे आहेत टू व्हीलर जे आप ज्याला आपण लेडीज बाईक म्हणतो मुलींची जी बाईक आहेत त्याला सोळा वयपर्यंत तुम्ही काय करता परवानगी आहे तुम्हाला वाहन चालवण्याची एकावन्न बघा वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते तर त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे सी इथेनॉल त्यानंतर सहा तारखेला सहा तारखेला म्हणजे आजच याची नवीन अँसर की आलेली आहे त्यानुसार आपण याची योग्य उत्तरं बघत आहोत त्याचं योग्य उत्तर आहे इथेनॉल बावन्न नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास किती दिवसाच्या आत संबंधित वाहनांची संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबद बदलाबद्दल माहिती दिली पाहिजे तर त्याचं योग्य उत्तर आहे बी चौदा दिवसाच्या आत तर मित्रांनो ह्याचा अर्थ काय तुम्ही जर पत्ता बदलला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे चौदा दिवसाच्या तुम्हाला कळवायचं आहे आर ओला तुम्हाला च चौदा दिवसाच्या आत तुमचा पत्ता बदलला असेल तर क आहे तुम्हाला त्यांना माहिती देणं तर अगा पुढचा माल मोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीपैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे डी बघा का उत्तर काय आहे परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास तर त्यामुळे त्यानुसार तुम्हाला काय करता रद्द करता येत नाही तर मित्रांनो चौऱ्याऐंशीमधून तुम्हाला काय आहे बघा कलम चौऱ्याऐंशीमध्ये तुम्हाला तो रद्द करू शकतो बी परवान्याशी संबंधित वाहनावर पर, परवानाधारकाची मालकी संपुष्टात झाल्यावर तो काय करू शकतो रद्द करू शकतो लबाडीने किंवा चुकीची माहिती देऊन परवाना प्राप्त केलेला असल्यास तुम्ही काय करू शकता रद्द होऊ शकता तर पुढचा प्रश्न बघा फिफ्टी फोर दारू पिऊन दारू पिलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते थोडक्यात विचारलं आहे जे दारुडे आहेत दारुड्यांसाठी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी कलम दारुड्यांसाठी आहे तर पंचावन्नचं उत्तर बघा दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या पुन्हा एकदा बघूया पंचावन्न नंबर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या या व्यक्तीस व्यक्तीच्या रक्तात खालीपैकी कि किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास अल तो कारवाईकरिता प्राप्त ठरतो तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे B, तर ए आणि बी याचं आन्सर दोन्हीही येतं त्यामुळे जे आन्सर की नवीन आले आहे त्यानुसार याचं उत्तर आहे ए शंभर मिली रक्तात तीस मिलीग्रॅमपेक्षा अधिक किंवा कमी दोन्हीही याचं योग्य उत्तर दिलेलं आहे तर मित्रांनो छप्पन बघा टायग टायरचे प्लाय रेटिंग काय ठरवते आहे तर मित्रांनो टायरचे जे प्लाय रेटिंग आहे प्लाय रेटिंग तर ते काय दर्शवते त्याचं योग्य उत्तर आहे सी वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन कमाल वजन दर्शवतो सत्तावन्न बघा काय येतं केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदमधील स्टॉपिक डिस्टन्स स्टॉपिक डिस्टन्स म्हणजे कुठल्या गोष्टी संबंधित आहे तर याचं योग्य आहे सी ब्रेक लावल्यानंतर वाहनास थांबेपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेले अंतर त्याला काय म्हणतात स्टॉपिंग डिस्टन्स वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा असेल तर बघा तिसऱ्यांदा विचारला आहे वाहनाचे पी यू सी सर्टिफिकेट काढले जाते तर पी यू फॉर्म आतापर्यंत बघा तुम्हीच बघितलं आहे तिसऱ्यांदा विचारलेलं आहे तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट याचं योग्य उत्तर आहे डी अठ्ठावन्न बघा एकोणसाठ एकोणसाठचं मोटार वाहनाचे मडगार्ड काय आहे तर मडगार्ड कशासाठी आहे काय आहे मडगार्ड तुम्हाला माहिती आहे चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखण्याची सोय म्हणजे मर मडगाड लक्षात घ्या तिने व्याख्यासुद्धा विचारलेल्या आहेत साठ नंबर मोटार वाहनाच्या इंजिनातील पिष्टन प्रणाली काम काय करते तर पिष्टन जी प्रणाली आहे ती पिष्टन प्रणाली काय करते रासायनिक ऊर्जेतील ऊर्जेला गतीच ऊर्जेमध्ये परावर्तित करते पुढचा प्रश्न बघूया आपण ब्याण्णव बघा थोडासा एक एखादा जिगेचा घेऊ अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब्याण्णव क्रमांक बी पंधरा दिवस तर मित्रांनो लातूरचे सुद्धा आपण प्रश्न बघितलेले आहेत आता पुढची प्रश्नपत्रिका बघूयात पुढची प्रश्नपत्रिका आणि शेवटची प्रश्नपत्रिका बघा जालना जालनाची आपण बघत आहोत जालना शेवटची प्रश्नपत्रिका बाकीचे जे पार्ट टूमध्ये बघूयात पार्ट मध्ये बाकीचे प्रश्नपत्रिका बघा आता शेवटचे बघा या व्हिडिओमधील पहिला अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य टिंबटिंब या संबंधी तरतूद आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे चौतीस वाहनाचा अपघात झाल्यास टिंबटिंब करावे तर काय करायचं का आहे चोवीस तासाच्या आत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवणे आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा तेवीस नंबर शिकाऊ लायसन्सची विधी करावी किती दिवस असते तर याचं उत्तर आहे एकशे ऐंशी दिवस एकशे ऐंशी दिवस पुणे सिटीला किंवा सॉरी पुणे सिटीलाच विचारला होता प्रश्न चालक संदर्भातील प्रश्न होता पुणे ग्रामीणला विचारला कुठेतरी विचारला आहे शंभर टक्के परंतु तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे तर एकशे वीस दिवस त्याचं उत्तर दिलं होतं परंतु एकशे वीस दिवस नाही तर याचं योग्य उत्तर आहे सहा महिने किंवा एकशे ऐंशी दिवस शिकावं लायसन्सची माहीत आता कुठे विचारला तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा बघा एकवीस प्रदूषण नियंत्रित प्रमाणाची ग्राह्यता किती दिवस आहे तर याचं योग्य सहा महिने तर मित्रांनो सहा महिने दिला इथे उत्तर बघा पुढचा सत्तावीस वाहन चालवण्याचा परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत तर सत्तावीसचं आहे ए तीस दिवसाच्या आत नूतनीकरण तुम्हाला करायचं आहे वाहन चालवण्याची मुदत जे आहे त्याचं नूतनीकरण करण्याची मुदत तुम्हाला किती दिवस आहे तीस दिवस असते पुढचा प्रश्न बघा पंचेचाळीस वाहनामध्ये खालीपैकी कोणते कागदपत्र आवश्यक कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही तर पंचेचाळीसचं उत्तर काय आहे तर बघा डी आधार कार्ड आधार कार्डची तुम्हाला काय करायचं गर आहे गरज कर नाही आहे परंतु हे तीन आहेत जे गरजेचे आहेत मोटारसायकल डावीकडे वळताना मोटारसायकल येऊन तुम्ही डावीकडे जेव्हा वळता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे बघा फोर्टी आंसर आन्सर आहे तर सी उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खून कराल तर उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खून कशी करायची तुम्हाला माहिती असेल बघितलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे कसं करायचं सत्तेचाळीस बघा तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल तर याचं एकोतर आहे वाहनाच्या नंबर प्लेटवरून सिम्पल आहे वाहनाच्या नंबर प्लेटवरून तुम्हाला काय करता येतं परिवहन वाहन ओळखता येतं हा प्रश्नसुद्धा रिपीट झालेला आहे मित्रांनो तर पुढचा प्रश्न बघा एक्कावन्न वाहनाच्या इंधन वाहनात इंधन भरताना टिंबटिंब तर बघा वाहनात जेव्हा तुम्ही इंधन भरता, भरता। तेव्हा तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे सी धुम्रपान करायची नाही त्याच्यामुळे काय शिवाय लागू शकतो ॲग आग लागू शकतो हँडब्रेकचा उपयोग कशासाठी केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सी वाहन पार्क करण्यासाठी बरेच जण दोन नंबरला क्लिक केले होते ते त्रेपन्न भागात जेव्हा तुम्ही शाळा हे चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही काय करायचं आहे वेग कमी कराल आणि सावधतेने पुढे जाल सोपं प्रश्नपत्रिक काय होती स चोपन्न बघा पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे बी वाहनाच्या वेगानुसार पंचावन्न बघा प्रत्येक मोटर वाहन कोणता विमा सक्तीचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रयस्थ व्यक्तीचा विमा हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे तुमच्या पेपरला सुद्धा रिप यामधलेच प्रश्न रिपीट रिपीट येतील तर बघा परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी परवाना प्राप्त करण्याची किमान वयोमर्यादा मर्यादा तुम्हाला काय विचारले परिवहन वाहन आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर बी अठरा वर्ष प्राप्त करण्यासाठी किमान वय तुम्हाला विचारलं आहे अठरा वर्ष पुढचा प्रश्न बघा सत्याहत्तर बघा विदेशी वक, वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट टिंबटिंब रंगाची असते तर विदेशीचे जे वकालत असते त्यांच्यासाठी स्पेशल नंबर प्लेट असते तर सत्याहत्तरचं उत्तर काय येतं बघा सी निळ्या रंगाची असते सत्या अष्ट्याहत्तर बघा ट्रॅक्टर चालवत असताना चालकाने टिंबटिंब म्हणजे तुम काय माहिती घ्यायची बघा अष्ट्यात्तरचं उत्तर बघूयात आपण डायरेक्ट तर सिगुत्र हे ए इतर कोणासही सोबत घेऊ नये याचं योग्य उत्तर आहे पंच्याऐंशी बघा मोटार वाहन कायद्याचे कोणत्या कलमांमुळे हेल्मेट परिधान केले पाहिजे तर त्याचं योग्य आहे बी एकशे एक, एक। तर मित्रांनो हा व्हिडिओ चालक पोलीसवाल्यांसाठी आहे हा व्हिडिओ अत्यंत जो मुलगा चालक पोलीससाठी अजून पेपर दिला नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे यामधील जे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व आन्सर आन्सरकीनुसार मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे जर कोणत्याही आन्सरकीमध्ये चुका असतील तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र